आज करमाळा येथे तुमचा कार्यकर्ता प्रबोधन मेळावा या ठिकाणी संपन्न झाला, या मेळाव्यामध्ये नेमके कोणते विषय आपण हाताळले गेले? महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी या पक्षाच्या वतीने राज्यभर काही प्रबोधन शिबिर प्रबोधनाचे मेळावे चालू आहेत. त्यापैकी करमाळ्याचा हा मेळावा होता. पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास एक दोन अपघात सोडल्याचे सगळे मेळावे झाले. याच्यामध्ये कार्यकर्ता बांधणीचं काम चालू आहे, पक्ष बांधणीचं काम चालू आहे आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांचं प्रबोधन चालू आहे. जे लोकशाही, लोकशाहीतले हक्क, लोकशाहीतले अधिकार, लोकप्रतिनिधित्वातले अधिकार, लोकशाही म्हणजे काय, इथपासून सगळ्या गोष्टींची चर्चा ही कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन केली जाते. हक्क आणि अधिकार त्यांना सांगितले जातात, भारतीय राज्यघटना समजावून सांगितली जाते. भारतातले जे जटिल प्रश्न आहेत, शेतीचा प्रश्न आहे, उद्योगाचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, तर या सर्व प्रश्नांवरती मंथन करण्याचं काम, या सर्व प्रश्नांवरती चर्चा करण्याचं काम हे या शिबिरांमधनं होत आहे. आणि भटक्या विमुक्तांच्यामध्ये एक नव्या स्वरूपाचं जागरण हे पक्षानं सुरू केलेलं आहे, ज्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यासाठी आज आम्ही करमाळ्यात चालवतो. रामकृष्ण मोरे आणि रामकृष्ण माने आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय उत्तम नियोजन केलं होतं आणि लोकांचा प्रतिसाद असाच जर वाढत गेला तर मला खात्री आहे की 2 वर्षामध्ये पक्ष महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने वाढत आहे. गेल्या विधानसभेला आपल्या पक्षाने राष्ट्रवादी येणाऱ्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा आम्हाला जे कोणी मदत करतील त्याला आम्ही मदत करू. आम्हाला जे काही आमच्याबरोबर बोलणी करून, आमच्याबरोबर चळवणी करून आम्हाला काही काही जागा सोडणार असतील तर आम्ही पाठिंबा द्यायचा विचार करू, पण भाजपला कुठल्याच परिस्थितीत आम्ही पाठिंबा देणार नाही. भाजप सोडून लेफ्ट टू दी सेंटर असलेले जे पक्ष आहेत, डावे पक्ष जे आहेत, तर त्यांच्याबरोबर आम्ही राहू, त्यांना आम्ही मदत करू, त्यांची मदत आम्ही करू. तर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शेका पक्ष असेल, कम्युनिस्ट असतील, या कुठल्याही बरोबर आरपीआय असतील, तर या सगळ्यांच्या बरोबर आम्ही राहू. आम्ही भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याबरोबर आम्ही राहणार. आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना स्वातंत्र्यानंतर भटके विमुक्त असतील, वंचित घटकातील समाज असेल, त्यांच्या ज्या अडचणी आणि आजची परिस्थिती यामध्ये नेमकं काय फरक पडला आहे का? आज नेमक्या अडचणी कोणच्या आहेत या समाजासमोर? आम्ही जिथे होतो तिथे आमच्यामध्ये फार फार ते 5-10% लोकांच्यामध्ये परिस्थितीत बदल झालेला आहे. ज्यांना 10-20 वर्ष 25 वर्ष संघटना सातत्यानं संघटनेच्या बरोबर राहिलेले लोक आहेत, ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, दीक्षा घेतल्या असे लोक आहेत, तर यांनी व्यवसाय बदलले आणि आता मेन स्ट्रीममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत. पूर्वी अजिबातच कुणी येत नव्हतं, आता सुरुवात झालेली आहे आणि लोक गावांच्या शेजारी लोक राहायला लागले, शहरांमध्ये लोक मोठ्या प्रमाणामध्ये स्थित झाले. आज जर आजची परिस्थिती आपण राज्यातली पाहिली तर सातत्यानं आर्यन खानचा मुद्दा पुढे येतो आहे, त्याबद्दल आपलं मत काय नेमकं? मला वाटतं की पोलीस यंत्रणा आणि केंद्रातलं जे सरकार आहे, हे केंद्रातलं सरकार जोपर्यंत आपण समुद्रामध्ये नेऊन बुडवणार नाही तोपर्यंत त्याला काही शेवट नाही. कारण पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना अंगावरती घालून केंद्रातलं सरकार ज्या पद्धतीनं वागतंय ती पद्धती निषेधार्ह आहे. 1 ग्रॅम 2 ग्रॅम गांजा मिळाला म्हणून तुम्ही त्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करणार, गुन्हेगाराचा तिरस्कार करणार की गुन्ह्याचा तिरस्कार करणार, कायदा काय सांगतो? पण नरेंद्र मोदी, शहा यांना काहीही देशातून घेणं देणं नाही. ही जर क्रिमिनल पीपल आहेत, गुन्हेगार लोक आहेत. आमच्या देशाचा संरक्षण मंत्री, आमच्या देशाचा पंतप्रधान, आमच्या देशाचा गृहमंत्री हेच गुन्हेगारी अखंड बुडालेले आहेत. त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार आहे? नेमके मुस्लिम पोरं 70-75% मुस्लिम समाजाचे पोरं जेलमध्ये आहेत का बरं? काय सापडलं त्यांच्याकडे? गांजाची पुडी. अरे पोलीस कुणाच्या एका पुटामध्ये गांजाची पुडी टाकू शकतो? पोलिसच हे उद्योग करतात असं माझं म्हणणं आहे. त्याला आमच्या भाषेमध्ये टाकमुद्द म्हणतात. पुरावा तयार करायचा पोलिसांनी आणि माणसाला आतमध्ये सडायला लावायचं. आज हजारो पोरं जेलमध्ये सडत आहेत. येणाऱ्या आता स्थानिक स्वराज्य निवडणुका काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहेत, ग्रामपंचायत असतील,
नगरपालिका, नगर पंचायत किंवा पंचायत समिति, जिल्हा परिषद यामध्ये महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी काय भूमिका घेईल? आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने निवडणुका लढणार आहोत. जे आमच्याबरोबर सहकार्य करतील त्यांना आम्ही सहकार्य करू. सहकार्य कोणाशी करणार आहे आम्ही तुम्हाला सांगितले. आम्ही लेफ्ट टू द सेंटर असतील डावीकडे कुठलेले पक्ष त्यांच्याबरोबर करू. जे राईट टू द सेंटर आहेत त्यांच्याबरोबर आमचं तरी जमणार नाही. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्षात, या पक्षातून तुम्ही ज्यावेळेस महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी ह्या पक्षाची स्थापना केली त्यावेळेस बी जे पीला सपोर्ट म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे सध्या तरी पाहिलं जातं. त्याप्रकारेच महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी ही राष्ट्रवादीला सपोर्ट करते ह्या अशा प्रकारेही तुमच्या म्हणजे पक्षाकडे काही लोकांकडनं बघितलं जातं. याविषयी तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी ही मी आत्ता सांगितलं ती एका राष्ट्रवादी काँग्रेसला सपोर्ट करत आहे. ती काँग्रेसला सपोर्ट करते, राष्ट्रवादीला करते, शेका पक्षाला करते, रिपब्लिकन पक्षाला करते. तर असं नाही आहे की आमचं कुणाच्या बरोबर जरी साठं लोटं झाले तर आम्ही मागच्या दाराने कुठं गेलो नाही. जे लोक आरएसएसच्या मागच्या दाराने बी जे पीला मदत करतायत त्यांच्याची मतभेद झाले म्हणून तुम्ही बाहेर पडलो. आरएसएसच्या मुद्द्यावरनं मी बाहेर पडलो. जर आरएसएसलाच मदत करायची असेल तर बाबासाहेबांचं नाव घ्यायचा काय अधिकार राहतो? मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. मी दुसऱ्या कुठल्या आंबेडकरांचा अनुयायी नाही. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. त्यांनी सांगितलेल्या रस्त्याने मी जाईल. करमाळा शहरामध्ये आता काही महिन्यांमध्ये निवडणुका लागणार आहेत. वंचित महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी या ठिकाणी किती जागा लढवेल आणि किती कितपत प्रमाणात यश मिळेल? आम्ही आमचे जिथं समाज आहे तेवढ्या जागा आम्ही लढवणार. ज्या ठिकाणी आमचा समाज आहे त्या ठिकाणी आम्ही 100% जागा लढवणार. आणि ज्या ठिकाणी आमचा समाज नाही त्या ठिकाणी आम्हाला सपोर्ट करायचा असेल तर ते आम्ही ठरवणार कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. ते स्थानिक लेवलचे लोक ठरवतील. वंचित घटकातील बराचसा समाज हा एक अशिक्षित प्रमाणातला आहे आणि आत्ताच तुम्ही ज्या प्रकारे कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं की 1-5 पैशासाठी मत विकलं जातं तर तोच समाज महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीला कितपत प्रमाणात साथ देईल? त्यांनी साथ दिली तर त्याचं कल्याण आहे, त्यांनी नाही साथ दिली तर त्यांचं कल्याण आहे. आता माणसाला स्वतःचं हित कळते, स्वतःचा स्वार्थ तर कळतोच ना. की गरिबांची संख्या जास्त असताना श्रीमंत माणूस निवडून येतोच कसा? तो निवडून येतो त्याचं कारण तो पैसे वाटतो. तर आता मी लोकांना सांगितलं आहे पैसा कोणाचा घ्यायचा नाही आणि घेतला तर त्याला मत द्यायचं नाही. समजा की आलाच एखादा पैसा द्यायला तर पहिले पैसे घ्यायचे पण त्याला मत नाही द्यायचं. पैसा आपलं ठरलं त्यालाच मत द्यायचं. आताच बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी पारधी समाज असेल, वडर समाज असेल किंवा काहीकाडी समाज असेल किंवा इतर भटका समाज यांनी त्यांच्या समस्या मांडल्या, स्मशानभूमीची किंवा इतर त्यांच्या समस्याही त्यांनी मोठ्या प्रमाणात मांडल्या. त्याविषयी आपली भूमिका काय असेल किंवा तुम्ही त्याचा पाठपुरावा कशा प्रकारे कराल? मी असं सांगितलं की हा प्रश्न केवळ जातींचा नाही. करमाळ्यामध्ये जेवढे लोक गरीब आहेत आणि जे लोक आमच्याबरोबर लढायला तयार आहेत त्या सगळ्यांच्या अधिकारांच्यासाठी हक्कासाठी पक्ष मजबूतीने त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि संघर्ष करेल. तुमचं का आता जिल्ह्यामध्ये तरी संघटन शाखा आता सध्या तरी जिल्ह्यामध्ये कितपत कार्यरत आहेत आणि कोणकोणत्या ठिकाणी कार्यरत झालेले आहेत? मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटनेचं काम ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी आम्ही पक्ष उभा करायचा प्रयत्न करतो. सोलापूर जिल्ह्यामधल्या सगळ्या तालुक्यांमध्ये संघटनेचं, भटके मुक्त जमाती संघटनेचं काम आहे. गेली 50 वर्षाचं काम आहे. आता आम्ही राजकारण आमच्या पायावरती करण्याचा निर्णय करतो आहोत म्हणून पक्ष वेगळा आहे. आतापर्यंत आम्ही राजकारण करायचो नाही, समाजकारण करायचो, संघटना बांधायचो, समाजाचे प्रश्न सोडवायचो. आता आम्हाला असं वाटतं त्याला राजकारणाची जोड दिली पाहिजे म्हणून आम्ही राजकारण करण्याचा निर्णय करतो. सध्या आपलं राज्य सरकार जे आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून 3 पक्ष एकत्र येऊन त्यांनी सत्तेवर आहे तर त्यांच्या कामगिरीबाबत तुमचं मत काय? बघा, कामगिरीचं मूल्यमापन करायचं ना तर उद्धव ठाकरेंच्या सरकार मुख्यमंत्री खरोखरच इतका तरुण आणि इतका चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेला आहे. आपण उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरे शिवसेना यांचे माझे वैचारिक मतभेद आहेत परंतु तरीसुद्धा महाविकास आघाडीनं त्यांना मुख्यमंत्री केल्यावर त्यांनी महाराष्ट्राचं चित्र ज्या पद्धतीनं आज तयार केलं आहे तर त्यात मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि त्यांची अख्खी टीम ही कौतुक करण्यासारखं त्यांनी काम केलं आहे.
अतिशय प्रचंड महामारीमुळे सुद्धा महाराष्ट्रामध्ये कमीत कमी नुकसान कसं होईल याचा विचार केला आहे. मुख्यमंत्री शांत आहेत, शांत असल्यामुळे ते संयमानं बोलतात, गुंडगिरी किंवा याची भाषा त्यांच्या तोंडी कधी नसते आणि सगळ्याला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका असते. त्याच्यामुळं आजचं मंत्रिमंडळ जे आहे किंवा आजचं सरकार जे आहे हे सगळ्यांना घेऊन निघालेलं सरकार आहे, ते काही जातीवाडी सरकार आहे असं मी मानत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीला 10 पैकी गुण द्यायचे झाले तर आपण किती गुण द्याल मुख्यमंत्र्यांच्या कामाला की मंत्रिमंडळाच्या? मुख्यमंत्री आणि त्यांची टीम. मुख्यमंत्र्यांचं व्यक्तिगत म्हणाल तर मुख्यमंत्री अगदी 90% मार्क मिळवण्याच्या योग्यतेचे आहेत. ते मंत्रालयात जाऊन बसत नाहीत वगैरे हे आरोप हे बारक्या पोराने करायचे असतात. जर तिथे माणसंच एकत्र जमू द्यायची नसतील तर मंत्रालयात तर सर्वात जास्त लागण झाली. आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बसावं आता विरोधक म्हणत असते तर ते मूर्ख आहेत. मुख्यमंत्री बरोबर आहे, मुख्यमंत्री एका बाजूला बसतायत आणि गर्दी होणार नाही याची व्यवस्था करतायत. म्हणजे मुख्यमंत्री काय करतायत याचं आकलन पडणीसना नाही, कारण ती त्यांची लायकी नव्हे. आता सध्या आर्यन खान आणि नवाब मलिक यामध्ये आता सयवर प्रकरण पाहता दलित आणि मुस्लिम अशा प्रकारच्या प्रकरणाला वळण मिळत आहे, तर याबाबत आपण कशाप्रकारे स्पष्टीकरण द्याल? मी सांगितलं ना आपल्याला की ह्या वानखेडे जे आहे ह्या आता सध्या दलित म्हणून आहेत, वानखेडे जे आहेत तर नवाब मलिक हे मुस्लिम आहेत म्हणत आहेत. हे बघा, कागदपत्र जन्माचे दाखले हे काय कुणी तयार करत बसत नाही. वानखेडेनी त्याचं पहिल्यांदा उत्तर दिलं पाहिजे की तो दाखला जो आहे त्यांच्या विरुद्ध दावा दाखल करा, तो खोटा जर त्यांनी काढला असेल तर आणि खोटा ज्यांनी दिला त्याच्यावर दावा दाखल करा. जर व्हायरल झालेला दाखला तुमच्या नावानं मुस्लिम असल्याचा आहे, तुमचे वडील आणि आई मुसलमान त्याच्यात दिसत आहेत आणि तुम्ही नोकरी मिळवायसाठी शेड्यूल कास्टचं सगळ्या उचापती केलेले आहेत, हे जर असेल त्याच्यामध्ये खरं, मला माहीत नाही खरं खोटं कारण माझ्याजवळ कागद नाही, पण हे जर खरं असेल तर आमच्या दलितांच्या जागांचा वापर कशा पद्धतीनं होतो आहे, शेड्यूल कास्टच्या जागांचा किती गैरवापर होतो आहे हे त्यातून दिसतं. आणि दुसरं असं की आता ते हे म्हणतात की माझी आई मुसलमान होती. अरे मग आई जर मुसलमान होती तुमची तर तुमचं बाप मुसलमान नव्हता काय? बापाचं रेकॉर्ड देखायला दाखवाल की नाही? आईचं रेकॉर्ड काय दाखवता? आई मुसलमान होती हे तुम्ही मान्य करता, मग तर आई मुसलमान होती तर बापही मुसलमान होता असं मान्य करा. असलं रेकॉर्ड तर नसलं रेकॉर्ड तर तसं रेकॉर्ड द्या ना. तसं काहीही न करता मी हिंदू आहे आणि मी शेड्यूल कास्ट आहे तर आम्ही मान्य करीत नाही. आता पूर्वीसारखं बाबासाहेबांचे अनुयायी इतके मूर्ख राहिलेले नाहीत, आम्हाला सगळ्यांना समजते. एका माणसाच्या हितासाठी आमच्या समाजाचा बळी आम्ही कधी देणार नाही. तो जर शेड्यूल कास्टचा असेल, खरोखर शेड्यूल कास्टचा असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. ते कशासाठी? तो शेड्यूल कास्ट आहे म्हणून नव्हे, कायदा त्याच्या बाजूला असला तर. त्यांनी जर 100 उद्योग केले असतील तर त्या उद्योगाला काही समाजाला विचारून त्यांनी उद्योग केले असतात, त्याला कशाला पाठिंबा दिला? आम्ही जे वानखेडे आहेत त्यांनी दुसरं लग्न केलेलं, नवाब मलिक यांनी सकाळीचं ट्विटर हँडलवर त्यांचे फोटो आणि जन्म दाखल्याचंही केलेलं आहे, तर आणि त्यांच्या वडिलांनी स्वतः SC एक कास्ट सर्टिफिकेटही त्यांनी सोशल मीडियावर टाकलेलं आहे, तर हे प्रकरण आता सध्या नेमकं कोणतं वळण घेईल आणि मग ह्या ठिकाणी याच्यात जातीवाडी वळण तर नक्कीच लागणार नाही. कारण मुस्लिम आणि आम्ही आमच्यामध्ये फूट पाडण्याचा हा धंदा जो चाललेला आहे हा धंदा आम्ही हाणून पाडू. आम्ही मुस्लिमांना एकटं सोडणार नाही आणि माझी खात्री आहे की मुस्लिम आम्हाला एकटं सोडणार नाही. हा पर्सनल लेवलचा प्रश्न आहे, जे काय असेल ते तिघजण जाऊन तिकडे कोर्टामध्ये झक मारायची ती मारू दे, आम्हाला काय देणं घेणं नाही. आम्ही ते अंगावर घेऊन काहीतरी करू या भ्रमात राहता कामाचं नाही. मी माझी सांगितलं की आंबेडकरवादी माणसं ही इतकी मूर्ख नाहीत, ती मामनांच्यापेक्षा शहाणी आहेत. त्याच्यामुळं असला काय गाढवपणा आम्ही करणार नाही. आम्ही आणि मुसलमान यांच्यात फूट पाडण्याचा धंदा चालला आहे तर हे आम्ही होऊ देत नसतो. ते मायनॉरिटी आहे, आम्ही मायनॉरिटी आहे, आम्ही सगळे एकत्र राहणार आहोत. एक शेवटचा प्रश्न, BJP जे व्यक्ती जातात त्यांना शांत झोप येते अशा प्रकारचं हे काही वक्तव्य होत आहे, मग या ठिकाणी तुम्ही ह्याचं स्पष्टीकरण कशा प्रकारे द्याल? हे बघा, मुळातच आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्य करतोय, मोदी नव्हे, मोदी पपेट आहे, RSSचा पपेट आहे. मोदीच्या खांद्यावरती बंदूक ठेवून RSS लढती आहे आणि RSSची जातीवादी संघटना आहे, ती अतिरेकी संघटना आहे, टेररिस्ट आहे. त्याच्यामुळं ते जातीवाद वाढवणं, जातीजातींमध्ये भांडणं लावणं, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं हेच उद्योग करणार, हेच करत ते सत्यात आलेले आहेत. हे काय गांधींच्यासारखं, नेहरूंच्यासारखं, बाबासाहेबांसारखं राष्ट्र उभं करायला आलेलं नाही. त्याही काळामध्ये ब्रिटिशांच्या बरोबर असलेले लोक आज दुर्दैवानं सत्तेत आहेत.
आणि ते नेहरूने केलेले सगळे कामं जर उचकटत असतील आणि मोडून टाकत असतील तर यांच्या इतके गद्दारी आणि राष्ट्रद्रोह उत्तर नाही. नेहरूंनी केलं म्हणून रेल्वे विकता, नेहरूंनी केले विमान विकता, तुम्ही बंदरं विकता, मोठे कारखाने विकता, खाजगीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणता का म्हणून? कधी देशाला विचारलं खाजगीकरण आणू का म्हणून? आज कोट्यवधी पोरं बेकार आहेत, बेरोजगार आहेत, हाताला कामं नाहीत माणसाच्या, 100, 200, 500 रुपयासाठी माणसं एकमेकांच्या मुर्दे मांडायला लागली. बीजेपीमध्ये गेलेल्या व्यक्तीवरचे गुन्हे आपोआप कसे जातीवादी लोक आहेत, त्यांचा तो बाब आहे आणि लोकांचं कार्ट आणि ते विषमतेला जन्म घालणारी मुळात ती समज जमात आहे ना. ब्राह्मण कधीही समतावादी असत नाही. आरएसएसवाले ते कायम विषमतावादीच असतात. सगळी माणसं समान आहे ती घटना त्यांना मान्य नाही, भारताचं पार्लमेंट त्यांना मान्य नाही, सगळे धर्म त्यांना मान्य नाही, सर्व धर्म समान दर्जाचे त्यांना मान्य नाही, तिरंगा ध्वज त्यांना मान्य नाही, हे राष्ट्रद्रोही आहेत सगळे. खरं म्हटलं तर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करून यांना आतमध्ये टाकायला पाहिजे आणि आत असलेली पोरं बाहेर सोडली पाहिजे.